मी असं काही शोधू होतो की आपला बजेटमध्ये बसेल आणि महाराज आपले आहे तिकडे. हा, वेगळंच काहीतरी वाईब देत आहे इकडे. डिफरन्स ओके इन द ग्लॉस दॅट ऍड्स अप वेन अ पीपीएफ. टाकीला पीपीएफ लावलेला आहे जिकडे ग्लॉस आहे तिकडे. गाडी साफ करताना कधी अशी साफ नाही करायची, एकच मायक्रो थ्री पीस मध्ये बसवलेलं बोलतात. बरोबर, ठीक आहे. खालून ते तुम्ही पॉलिश पण मारू शकता, वॅक्स वगैरे येतात ना. ओके, बिंदास त्याच्यावरती जे पण काय मार्क्स येतील ना पुसल्यावरती सगळं जाणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामाचं मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि वाजले बरोबर सकाळचे 10 आणि आपण निघालो आपला हार्ले डेव्हिडसन X440 वर PPF करायला. तर आपण PPF करणार आहोत की सिरेमॅक कोटिंग करणार आहोत ते तुम्ही फायनल नाही केलं आहे. आपण तिकडे गेल्यावर आपण फायनल करू. ॲक्च्युली मला PPF ना खूप टायमापासून करायचं होतंच, पण कसं आहे ना मी खूप ठिकाणी चौकशी केली ना, काही खूप जास्त भाव सांगू होते, रेट सांगू होते, आणि काही खूप कमी सांगू होते. खूप कमी पण चांगलं नाही कारण ते काय करतील कोणा स्टॉक, पण खूप जास्त पण एकदम जास्त होतं, आपल्या बजेटचा बाहेर होतं. म्हणून मी असं काही शोधू होतो की आपला बजेट बसेल. आपण जिकडून आपला हार्लेवर ना साईड स्टँड लावलेला आहे, मग त्यांना लाईट लावले जे आहेत ना कपूर मोटर्समधून जे आहे साईनला, तर त्यांनी मला रेफरन्स दिला की एक PPFवाला ओळखीचा आहे, खूप चांगला PPF करतो तो असतो चुना भट्टीला. त्याचं नाव आहे महेश, ॲक्च्युली तर मॅडी म्हणतात, मॅडी म्हणून. तर त्या डिटेलिंग स्टुडंटचं नाव आहे प्रोजेक्ट ऑटो डिटेल म्हणून. तर आपण तिकडे जाणार आहेत, पूर्ण कम्प्लीट तुम्हाला इन्फो देणार आहे मी की PPFमध्ये आणि सिरेमिक कोटिंगमध्ये काय डिफरन्स आहे आणि आपण काय केलं पाहिजे बाईकवर किंवा कारवर कशावर पडते. ते दोन्ही करतात, कार आणि बाईक दोघांना करतात, आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे म्हणूनच मी त्यांच्याकडे जातो आहे. आणि काम पण खूप चांगलं आहे कारण म्हणजे गुगल रिव्ह्यूजवर पाहतो ना, तर रिव्ह्यूज वगैरे पण चांगले आहेत. प्लस आपल्याला कोणाच्या ओळखीच्या रेफरन्स मिळाला आहे तर म्हणून गॅरंटीमध्ये चांगलं असणारच. आता काय करूया, त्यांनी मला बोललं 11 वाजता बरोबर. आता आपण गाडीवर बसू, म्हणजे मी आणि माझी बायको चालू आहे, ती येणार ॲक्टिवावर, आपण दोघंही निघू डायरेक्ट चुना भट्टीला. तर तुम्हाला भेटू डायरेक्ट चुना भट्टीला त्या डिटेलिंग स्टुडिओजवळच. चला तर मंडळ, इकडे फायनली आपण चुना भट्टीने पोहोचलो आहोत. डिटेलिंग स्टुडिओ तिकडे या त्या साईडला, पण त्या अगोदर ते मॅडी म्हणाले की गाडी वॉश करून घ्या, बरं पडेल, समोर वॉशवाला आहे. तर आपण आपली गाडी इकडे वॉश करायला दिलेली आहे अमीन गॅरेजच्या इकडे. हे मस्त निडेड आहे स्पामध्ये. ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर मी गाडी चांगली वॉश करतो. मी तो आपको हात मारतोच, विचार केला की आपण मग धुवून घेतला पाहिजे कारण PPF करायच्या अगोदर आपण कधी गाडी वॉश केली तेही सांग त्यासाठी. आणि वॉश करून झालं की आपण तिकडे त्या साईडला PPF करून घेऊ. तर आपली गाडी पूर्णपणे वॉश करून झालेली आहे. थँक्यू दोनों गेले, थँक्स. अच्छा ते वॉश किया, एकदम एक नंबर वाटली गाडी आपली. आणि ह्याने आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून दिलेला आहे. इकडे मॅडी साहेब आहे इकडे उभे. आता आपण गाडी तिकडे घेऊन जाऊ आपल्या स्टुडिओमध्ये. तेही वाटते एक नंबर वाटते गाडी. तर मंडळी तिकडून वॉश करून झाले की आपल्या गाडीकडे आपण आणलेली आहे. आणि हे त्यांचं आहे डिटेलिंग स्टुडिओ प्रोजेक्ट ऑटो डिटेल. सर्व कामं का सिरेमिक कोटिंग, ग्राफाईन कोटिंग, PPF, ओझोन ट्रीटमेंट, इंटेरियर, एक्सटेरियर, कार आणि बॅग सर्वांचं, हा पॉलिशिंग वगैरे सर्व. त्यांचा ॲड्रेस वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्राउन दिलेला. नक्कीच तुम्हाला जर गाडीवर करायचं असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. ॲक्च्युली सर लाईट पेटली ना तर अजून मस्त वाटेल, खूप छान वाटेल. इकडची लाईट, वरची लाईट पेटल्यावर एक नंबर वाटेल. पण गाडी आपण आतून घेऊन जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवूनच पूर्णपणे. आणि मग इकडे हा तसा डिटेलिंग स्टुडिओ आहे पूर्णपणे. मस्त आहे, आम्ही बसलेले एक नंबर भारी आहे बा. आणि महाराज आपले आहेत इकडे प्रोजेक्ट ऑटो डिटेल. हे बघा प्रोजेक्ट ऑटो डिटेल आहे बघा. बोलो लाईट पेटली एक खूप छान वस्त आहे बघा. हा, वेगळंच काहीतरी वाईब देत आहे इकडे आले की असे डिटेल स्टुडिओमध्ये. मस्त आहे, सही आहे. आता आपण गाडी आपण आतमध्ये घेऊ. आणि ही रॉयल एनफिल्डची इंटरसेप्टर 650 आहे. मस्त बाईक आहे, पण डबल सिलेंडर आहे बघा, डबल सिलेंडर आहे. आणि ही पण जे ओनर आहेत ना मिस्टर मॅडी, त्यांची गाडी आहे. सही आहे, मस्त आहे, एक नंबर. हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल एनफिल्ड दोन्ही बाजूला. तर मंडळी आपण इकडे आलेलो आहे, तुम्हाला स्टुडिओ दाखवलेला आहे. आता इकडे जे ओनर जे आहेत मिस्टर मॅडी ते आपल्याबरोबर आहेत, तर तेच सांगतील की आपल्या गाडीवर आपल्या हार्लेवर आपण काय केलं पाहिजे, PPF की सिरेमिक कोटिंग. त्यात खूप सारे ऑप्शन पण असतात, पण आपल्याला काय बेस्ट वाटेल आणि ते तुम्हाला सांगतील. पण प्लस ते तुम्हाला समजून पण सांगतील की PPF कधी करायचं आणि सिरेमिक कधी करायचं ते पण तुम्हाला सांगतील. तर हे मिस्टर मॅडी आपल्याबरोबर आहेत, इकडचे ओनर्स आहेत. आपण तुम्हाला गाडीकडे देतो करायला, उद्या आलं चालेल ना? हो, उद्या कधी मला मी कस्टमर्सच्या डिमांडवरती
जर सिरॅमिक असेल तर मी सांगतो ओव्हरनाईट ठेवा स्टुडिओच्या आत, कारण की सिरॅमिक चिकटलेलं असतं कलरवरती, त्याला धूळ माती परत लागली तर मग तो प्रॉब्लेम, कारण की मग तो परत काढा, मग ती एक कधी कधी असं असतं की मग काढायला सँडिंग करायला लागते. बरोबर. असं आहे तर ते नवीन गाडीवर नको म्हणून. पण आज तुमचं पीपीएफ आहे मोस्टली, आज होऊन जाईल जर तुम्ही हील करायला ठेवलीत माझ्याकडे, ऑफकोर्स वेल अँड गुड, नाहीतर तुम्ही रात्री पण घेऊन जाऊ सकाळी. तर मंडळी आता ऑलमोस्ट वाजले आहेत 12:30 आणि ॲक्च्युली स्क्रुआला आणायचं असं स्कूलमधून, तर आपल्याकडे 2 वाजता आता मग काय करू आता निघूया करून आपण, आणि स्क्रुआला आपण पिक करू घरी ठेवू, म्हणजे आवाजा सासूकडे ठेवू आणि पुन्हा इकडे येऊ तेव्हा ते किती वगैरे करतील ते तुम्हाला दाखवीन. त्यांना सांगितलं की तुम्ही पाठचं वगैरे करून घ्या, फक्त टाकीचं ठेवा, मग थोडंफार आपल्याला टाकी सुरू करायला मिळेल, मग तुम्हाला फरक पण जाणवेल. आणि गाडी आपण आम्ही आजच घेऊन जाऊ ना रात्री झालं की, गाडी आपल्याला आजच मिळेल, टेन्शन नाही, म्हणजे पुन्हा यायची गरज नाही आपल्याला. हां हां हां. आणि आपल्या इकडे प्रोजेक ऑल्टर आणि आपले साहेब, तर थँक्यू सो मच, मी परत 3:30 येतो मी. ओके चला. तर मंडळी आपण इकडे मुंबईमध्ये आलो ना, तर इकडे आता मी अमू आणि स्पृहा दोघे आलो जेवायला 5 Spices मध्ये, आपलं फेवरेट आहे इकडे, म्हणजे ऑलमोस्ट मला असं वाटतं आहे 2-3 महिने झाले असेल ना आपलं 5 Spices ला येऊन, ऑलमोस्ट 2-3 महिने झाले. किती वर्ष आपण खूप खूप आधीपासून इकडे येतोय आम्ही. मस्त वाटत आहे 5 Spices, ऑथेंटिक चायनीज मिळते इकडे. आपलं नेटफ्लिक्स असतं, एक चिकनचं आपलं स्टार्टर आणि एक प्रॉनची राईस बस. आणि क्वांटिटी मी एवढी असते ना की आपण पार्सल घरी नव्हतो, रात्रीचं पण सोयी आपली होऊन जाईल असं असतं. खूप मस्त वाटत आहे. तर आता आपण जेव्हा वगैरे बाबूला मग घरी सोडू सासूकडे आणि मग आपण निघूया जायला चुनाभट्टी. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी चुनाभट्टीलाच. तर मंडळी फायनली काहीतरी अराउंड 5:15 आपण इकडून पोहोचलो आहेत डिटेलिंग स्टुडिओमध्ये ना. तर गाडी आपली ॲक्च्युली झाली आहे रेडी, म्हणजे आपण याच्या अगोदर त्यांनी पूर्णपणे गाडी रेडी केलेली आहे, पण तुम्हाला गाडी दाखवायच्या अगोदर ना त्यांनी थोडंफार शूट केलं आहे, ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे, ते पहा आणि मग तुम्हाला आपली गाडी दाखवतो. So you can see the difference, okay, in the gloss that adds up when a PPF is done on bike. Slightly se lekin farak zarur dikhai dega aapko. Here the color is popping like in a lovely way. So yeah. So this is the 3-piece fitting, okay, just to ensure the locks and the finishing. फिर बाद में लॉक्स निकल ना जाए, तो ये जो आपको कट दिख रहा है एंड ये जो आपको कट दिख रहा है उसके ऊपर से द थर्ड पीस इज देयर, सो वो सील हो जाता है इसके नीचे, तो लॉक निकलने के चांसेस चले जाते हैं. तर मंडळ ही पहा आपली गाडी पूर्णपणे रेडी झालेली आहे PPF ने. टाकीला PPF लावलेला आहे, जिकडे ग्लॉस आहे तिकडे जिकडे ग्लॉस आहे ना तिकडे पूर्ण PPF केलेलं आहे, इकडे PPF केलेलं आहे, या मेटलला PPF केलेलं आहे या साईडला पूर्णपणे. हे बघा एक नंबर वाटायला चक्काचक वाट चक्काचक, इकडे PPF केलेलं आहे. आणि ते मला समोरून बोलले की कॉन्सोलला पण मी थोडं लॅमेट लावून करून घेतो जेणेकरून स्क्रॅचेस पडणार नाही, कारण इकडे स्क्रॅचेस खूप पडतात. तर आपण जे हे लॅमिनेट केलं नाही इकडे तर टेन्शन नाही, म्हणजे आपण जो काढू आतली आपली ग्लास सेफ राहील त्यासाठी. आणि हे इकडे PPF कसं 3 PPF कसं ना 3 पीस मे करतात, त्याच्यामुळे तुम्हाला ही लाईन पाहायला मिळते, ही अशी एक लाईन आहे आणि अशी एक लाईन आहे. पण ते ॲक्च्युली आपला एक डिझाईनचा एलिमेंट वाटतो, ही एक लाईन ही एक लाईन सेमच आहे त्यासाठी. मग त्यांनी कसं केलं, हे असं एक लावलं या साईडला मध्ये लावलं आणि एक असं लावलं, आय थिंक असे 3 पीसमध्ये केलं. मस्त वाटते, अशी एक नंबर गाडी वाटते आपली, खूप छान वाटते बघा. आणि ह्या लाईटिंगमध्ये ना अजून खूप छान दिसते, काय पण बोला. आता जो शाईन अजून तिला आलेला आहे, आणि ते म्हणाले होते मला की इस गाडी साफ करताना कधी अशी साफ नाही करायची, एकच मायक्रो आणि एकच तो कपडा असतो मायक्रोफायबरवाला काहीतरी, एकदाच असं साफ करायचं आहे, एकदाच पुन्हा असं असं नाही करायचं, म्हणजे एवढं आपलं आता पेंटचं लाईफ वाढते त्यासाठी.
खूप छान वाटते. तर आपले मॅडीसाहेब इकडे आलेले आहेत, तर खूप छान काम केलं आहे, खूप मस्त वाटतंय, पेंट पण जरा जाड वाटतो. तर तुम्ही हे कसं लावलं एक्झॅक्टली? जसं व्हिडिओ तर तुम्ही शूट केला तर पाठवा, मला तुम्ही दाखवलंच आहे, पण ही लाईन वगैरे म्हणजे ते कसं? हां हां, आता ह्याला थ्री पीसमध्ये बसवलेलं बोलतात. बरोबर, ठीक आहे. खालून एक इकडे लागतं. आता कसं आहे, समजा हे वरतून एका ह्याच्यात लावायला गेलं तर मी इकडनं दाबलं की इकडे राहणार, इकडनं दाबलं की इकडे राहणार, तर त्याच्यामुळे एअर त्याची लॉक होऊन जाते. त्याच्यामुळे आपण काय करतो, एक पीस या पॅनलचा लावतो, एक पीस या पॅनलचा लावतो. हे लावून झालं की इकडे त्यांचे एजेस असतात, मग ते एजेस पण लॉक होतात. तीन ह्याच्यामध्ये लावायचा फायदा, एजेस हे दोन्ही लॉक होऊन जातात. मग आपण जे तिसरं ह्याचं बी पी एफ असतं ते ह्याच्या वरून लावतो. आता हे झाल्यामुळे ह्याचे एजेस लॉक झाले, त्याच्यामुळे इकडनं बी पी एफ निघण्याचा प्रश्न येत नाही. या साईडचे जे एजेस असतात खालचे, ते खालती लॉक होतात, त्याच्यामुळे खालतून निघण्याचा प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे सील होऊन जातं तुमचा बी पी एफ. आणि आता कसं आहे, हे आत्ताच लावलं आहे, सो ही जी लाईन आलेली आहे पी पी एफ वरती पी पी एफची, तर ही हळूहळू हळूहळू 7-8 दिवसांमध्ये निघून जाते. okay. सुकत जातं, तसं असं नाही की ते एकदम गायब होईल, पण थोडीशी लाईन दिसते. पण ते कसं, आपल्याला जे मेन मुद्दा जो असतो आपला पी पी एफ करण्याचा, प्रोटेक्शन मिळणं. आता तुम्हाला बट ऑब्विस आहे, तुम्हाला डिफरन्स दिसत असेल जे तुम्ही दुपारी सोडलेलं गाडी त्याच्यामध्ये, आणि आता आता हे जसं सुकेल आणि जसं तुम्ही आता ह्याच्यावरती तुम्ही पॉलिश पण मारू शकता, वॅक्स वगैरे येतात ना. ओके, बिंदास ह्याच्यावरती लावलं आणि पॉलिश पण केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. 8-10 दिवसानंतर तुम्ही गाडीला वॉश करू शकता. आता 2-3 दिवसानंतर आहे ना हवं तर, सॉरी, आता 2-3 दिवसानंतर हवं तर ओल्या फडक्याने आरामात पुसा. तोपर्यंत सुक्या फडक्याने पुसलीत ना तरीही साफ होऊन जाणार, मायक्रो फायबरने पुसलीत. आणि आता येतं त्याच्यावरती जे पण काय मार्क्स येतील ना, पुसल्यावरती सगळं जाणार आहे, काय चिकटणार काहीच नाही याच्यावर. ओके, ठीक आहे. सो तुमच्या ह्या पॅनलला झालंय, ह्या पॅनलला झालंय, तुमचं हे खोललेलं आम्ही हे खोलून ह्या पॅनलला केलेलं आहे, मडगाडला दिलेलं आहे तुमच्या मटलातला, आणि मीटर लाईक लावलं मीटरला. ओके, मस्त, खूप छान काम झालं, खूप आवडलं आपल्याला. हॅवी वाटतो, ऍक्च्युली कलर हॅवी वाटतोय मला. तर आपलं पी पी एफचं बिल सांग किती आलं आहे? फक्त 6,500. सिरियसली बोलतो, एकदम बजेटमध्ये आपलं पी पी एफ झालेलं आहे. कारण काही लोकांनी मग 10,000, 11,000, 12,000 पण सांगितलं, काही लोकांनी मग 2,000 पण सांगितलं, पण ते टॅफलॉन कोटिंग वगैरे होतं, ते आपलं अफकोर्स करायचं नव्हतं. तर म्हणून आपण एक असा कोट बघवतो, तो खूप चांगला पण करेल, डिटेल स्टुडिओमध्ये पण करेल आणि आपल्या बजेटमध्ये बसेल. तर एकदम बजेटमध्ये आपलं काम झालं 6,500 मध्ये. तर तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्हाला पी पी एफ गाडीवर म्हणा किंवा बाईकवर म्हणायचं असेल ना, तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकतात आणि तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्हाला करून मिळेल, एक्स्ट्रा काय सांगणार नाही ते फॉर शुअर. तर तुम्ही नक्कीच या प्रोजेक्ट ऑटो डिटेलला येऊन भेट देऊ शकतात. ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केलं आहे, नक्की तुम्ही चेकआउट करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, आपण एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग शूट केला आहे, म्हणजे स्कॅम पण होतात पी पी एफ आणि सिरेमिक कोटिंगचा, तो वाला ब्लॉग ना तुम्हाला ह्या नंतर पाहायला मिळणार आहे कसं आहे. तर आता आपण काय करूया, निघूया आपली गाडी घेऊन. खूप छान गाडी आम्ही गाडी कशी आली, खूप छान झाली, खूप मस्त वाटते, ॲक्च्युली खूप छान वाटते. हा टेन्शन नाही, कमीत कमी 3-4 वर्ष तरी आपल्याला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तुम्ही खुश राहा आणि हसत राहा.